नमस्कार, मी आशा। आपण पाहता द डिस्कवरी न्यूज। द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शायद काही ठळक घडामोडी। डोंबिवलीमधील जिमखान्यात कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर तो सभासदांकडूनच हाणून पाडला जाईल। जिमखान्यात राजकारण करण्याचा कोणाचाही हेतू नाही। जिमखान्यात खेळांकडे लक्ष देऊन प्रशिक्षणार्थी सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या जातील हे पाहिले जाते। जे सदस्य जिमखान्यावर आरोप करीत आहेत ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे। कोणाकडेही आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे नाही याची आम्हाला खात्री आहे। आरोप करा व पुरावे द्या, आम्ही योग्य ती कारवाई करू। नाहीतर तुम्ही स्वतःवर कारवाई करा किंवा आम्हाला कारवाई करायला उद्युक्त कराल, असा इशारा डोंबिवली जिमखान्याच्या खजिनदार मधुकर चक्रदेव यांनी दिला आहे। शहरातील उद्योजक, डॉक्टर, व्यावसायिक असे 25 जण एकत्र येत क्रीडा संकुलाबाबत चर्चा करून राजकारण विरहित अशी डोंबिवली जिमखाना संस्था 43 वर्षांपूर्वी स्थापन केली। देशात तसेच परदेशात ही डोंबिवली जिमखान्याच्या उत्सव या उपक्रमाची नोंद घेतली जाते। या जिमखान्याच्या माध्यमातून अनेक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत, पण असे असले तरी मतभेदांमुळे आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांना कार्यकारी मंडळाचे निर्णय खटकले। डोंबिवली जिमखान्यातील सदस्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलल्यानंतर जिमखान्याची बाजू मांडण्यासाठी डोंबिवली जिमखान्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपरोक्त इशारा चक्रदेव यांनी दिला। यावेळी डोंबिवली जिमखान्याचे अध्यक्ष दिलीप भोईर, खजिनदार मधुकर चक्रदेव, उपाध्यक्ष डॉक्टर प्रमोद बाहेकर, पदाधिकारी विश्वास पुराणे, आनंद डिचोलकर, सचिन चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते। मंडळाचा किंवा कुठलाही स्टाफ एक नवीन पैसा सुद्धा कोणाकडून कमिशन घेत नाही, आजपर्यंत घेतलं नाही आणि याच्या पुढे घेतलं जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो। आज फाउंडर मेंबर असतील, लाईफ मेंबर असतील, पॅटर्न मेंबर असतील आणि आमचे अजीब सभासद असतील, सगळे एक दिलाने एक गतीने जिमखान्याचा कारभार चालवतात, सगळे कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न करतात। परंतु असा काहीतरी कुठेतरी गैरसमज मुद्दाम पसरवून देण्याचा विचार जर कोणी केला असेल तर तो विचार काढून टाकावा। ज्यांनी हा आरोप केलाय त्यांना सुद्धा माझा विनंतीपूर्वक सांगणं आहे की आपण कुठली शहानिशा केली नसेल, कदाचित कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही दिलं असेल ही बातमी। त्यांनी प्रशिक्षण घेऊन ही तरण तलावाची जी उपयोगिता आहे ती गेल्या अनेक वर्षापासून सिद्ध केलेली आहे। एवढंच नाही तर कोणाची नावं घ्यायची झाली तर तीही घेता येतील, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्यांनी आपलं नाव कमवलंय असेही खेळाडू इथे तयार झाले। मी अध्यक्षांचा मुद्दा उल्लेख करीन, या जिमखान्याची रचना कमिटीची जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे 10 लाईफ मेंबर आहेत या कमिटीत, 8 फाउंडर्स आहेत आणि 1 पॅटर्न मेंबर आहे। आता तुम्ही म्हणाल की हे जे फाउंडर्स आहेत ह्या आरोपांमुळे कार्यकारिणी समिती आणि फाउंडर्स यांना खरोखर म्हणजे क्लेश झालेत, म्हणजे आम्हालाही क्लेश झालेत की एवढी निस्वार्थी भावनेने आज आम्ही ही संस्था चालवतोय। म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली आज कमिटीत ह्या लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, उद्योजक आहेत, प्रत्येक जण आपला अमूल्य वेळ देऊन या संस्थेची सेवा आलेला आहे आणि अजून मी करतोय। तर मन खूप विषण्ण झालं या सगळ्या प्रकारामुळे आणि असं ठरलं की आपण ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, याप्रमाणे आपण जे काय आपलं म्हणणं आहे जे आपल्या आरोप केले गेले ते खोडले पाहिजे। म्हणजे त्यांना सांगून सुद्धा की पत्र देऊन सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि हे उपोषणाचा मार्ग त्यांना तळवळ खालवाबद्दल तुम्ही म्हणाला की त्यांचं आपण त्यांचं टेक्निकल नॉलेज घेतलंय, त्यांचे फायनान्शियल किंवा त्यांनी काय केलंय कळलं का, त्याच्याशी आपलं काय घेणं देणं नाहीये। त्या क्षेत्रात आज ते 40 वर्ष काम करत आहे, तळवळच आता त्यांना काय सेटबॅक बसला असेल ते त्यांचं फायनान्शियल मिसमॅनेजमेंट असेल, पण त्याच्याशी आपलं काय घेणं देणं नाहीये त्या फायनान्शियलचे। आपण त्यांचं टेक्निकल नॉलेज घेतलं की बाबा जेणेकरून जिम कशी असावी, त्याच्यातले इक्विपमेंट कुठे काय असावी, ती कुठे असावी, म्हणजे त्याची जी मांडणी आहे इक्विपमेंटची ती कशी असावी, आरसी कुठे असावे, कळलं का, या सगळ्या गोष्टी, या टेक्निकल गोष्टी कुठलेही आपण नॉलेज घेताना हे त्यांच्याकडून घेतलं गेलं। त्यांच्याशी पैशाचा व्यवहार आपला काहीही नाही, कुणाशीच नाही,
मार्ग सगळ्यांना खुला आहे. घटनेने तो दिलाय उपोषणाचा आंदोलनाचा मार्ग. कोणी काय आंदोलन करतो, जसं चक्रदेवाने सांगितलं की आम्ही इथे अनौपचारिक बैठक घेऊन त्यांना सांगून समजावलं, तर ऑफिशियल मीटिंग अजून एक औपचारिक मीटिंग व्हावी म्हणून 15 दिवसाचा त्यांनीच वेळ मागून घेतला. या 15 दिवसांनी परतही आपण सभा घेऊ आणि जे काय आपले म्हणजे आमच्या परिवारातले जे काय प्रॉब्लेम्स असतील किंवा काय गैरसमज असतील ते दूर करण्याचा आपण प्रयत्न करू किंवा रिझॉल्व्ह करू. काय ठेवायचंय काय नाही ठेवायचंय कळलं तरी सुद्धा हा मार्ग अवलंबला गेला. याच्यात रवींद्र चव्हाणांनी सुद्धा मध्यस्थी केली. मध्यस्थी करून त्यांना राहुल दामलेंना पत्र दिलं गेलं म्हणजे की बाबा तुम्ही हे करू नका अशी नम्र विनंती केली गेली त्या पत्राद्वारे कळलं. आणि ते पत्र मंत्री साहेबांनी ड्राफ्ट करून चक्रदेवांमार्फत ते पत्र पोहोचवलं गेलं. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.